रयत संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना न्याय, समता, ममता, बंधुत्व बहाल करून अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा सर्व भारतीयांना हक्क देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे, असे प्रतिपादन रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले. ते संविधान दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना बोलत होते. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले तीन काळे कायदे जोपर्यंत लोकसभा आणि राज्यसभामध्ये रद्द होत नाहीत तोपर्यंत शेतकरी संघटनेचे जनआंदोलन सुरू राहणार असून त्या जनआंदोलनाला रयत शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे, अशा आशयाचे निवेदन निप्पाणीचे तहसीलदारांना दिले असल्याचे सांगितले. बाबासाहेब आंबेडकर त्यांना 72 वर्ष पूर्ण झाली आणि 72 वर्ष जे आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिला, मताचा अधिकार दिला, तो फक्त आम्हाला घटनेमध्ये दिला आणि त्या घटनेमध्ये अशी तरतूद केली की कुठल्या जातीचा, पक्षाचा, पंथाचा कुठलाही त्यात उल्लेख न करता सर्व प्रमाणात सर्व समभाव एक अशा पद्धतीची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या अधिकार आधारे त्या घटनेतल्या तरतुदाच्या अधिकारे आम्ही आज आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, उपोषण करतोय आणि त्या आमच्या दिल्लीतल्या जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काळे कायदे केल्यात बरोबर आज 26 तारखेला बरोबर आज वर्ष झालं, मात्र वर्ष झाल्यावर सुद्धा मोदी सरकारला जाग आली नाही आणि परवाच त्यांनी हे तीन कायदे मागे घेतो अशी घोषणा केली, मात्र बंधूंनो आमचा त्या घोषणेवर विश्वास नाही. जोपर्यंत लोकसभेत राज्यसभेत बिल पास होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालणार. आज कर्नाटकामध्ये पूर्ण रास्ता रोको केलेला आहे, आज आम्ही सुद्धा करायचा विचार केला होता, मात्र प्रत्येक वेळी रास्ता रोको करणं आणि जनतेला त्रास देणं असं उचित नाही म्हणून पोलीस बांधवांनी आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं शांततेनं पार पाडा आणि हा संदेश तिथं जायला पाहिजे असं पोलीस बांधवांच्या एक विचाराला आम्ही सहमत होऊन आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेत अधिकार दिला आहे त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आता तहसीलदार साहेब त्यांचे एक ग्रामसेवक वारलेले आहेत म्हणून ते श्रद्धांजलीसाठी गेले त्याने आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमची प्रत्येक वेळोवेळी मागणी आहे, लाईट बिल माफ झालं पाहिजे, घरपाळा माफ झाला पाहिजे, पाणीपट्टी माफ झाली पाहिजे आणि दूधगंगा वेळगंगा नदीकाठचं जे काही नुकसान झालेलं आहे ते निपक्षपाती सर्वे करून ज्यांना ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कायदे जे तीन मागे घेतलं म्हणून घोषणा केलेली आहे ते कायदे तोपर्यंत बिल पास होत नाही तोपर्यंत आमचं हे कर्नाटक राज्य रयत संघटनेचं आंदोलन राहणार आणि इथून पुढच्या काळामध्ये तीव्र पद्धतीचं आंदोलन होणार आणि इथून पुढच्या काळामध्ये आज 26 तारखेला ज्या घटनेचं जे संविधान दिलं त्या संविधानाच्या वतीनं मी आज सर्वांना विनंती करतो इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा जर अन्याय होत असेल तरी रयत संघटना रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवपर्यंत कदापि आम्ही गप बसणार नाही एवढंच या आश्वासनानिमित्तानं सांगतो. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुधाकर माने, महेश धम्मरक्षित, प्राध्यापक आय एन बेग, कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, सर्जेराव हेगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. एक वर्ष पूर्ण झालं, मात्र एक मजेशीर बाबा येते. आम्ही राजू पवारांच्या नेतृत्वाखाली आयजीपासून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी इथंपर्यंत मिरवणूक आली. घोषणा आमच्या काय जे झाले पाहिजे शेतकऱ्यांच्या अन्याय अत्याचार थांबला पाहिजे, संविधान चिराई. मात्र आज जर तुम्ही पेपर जर काढून बघितला तुम्हाला कुठंतरी कोपऱ्यात वाटली होती आणि अजमल कसाबला कसं पकडलं गेलं त्याला 13 वर्षे पूर्ण झाली ही बातमी मात्र बोलतो तुम्हाला बघतो. बाबासाहेबांनी संविधान लिहून समता, बंधुत्व आणि समानतेचा जे संदेश दिलेला आहे त्याच्यामुळं या भारतामध्ये शांतता नाही. भारत दॅट इज इंडिया, काय म्हणते भारत म्हणजे दॅट इज इंडिया, हा बदल कोणीही करू शकत नाही. पण आज ते संविधानाला हात म्हणतात, हात म्हणतात ते कोण, इंडिया म्हणते काय काय म्हणतात, हिंदुस्तान. हाय कुठे संविधानामध्ये हाय
आज मला इथं बोलणे आलं आणि तुम्हाला उभा राहण्याचं स्वातंत्र्य कोण दिलं? 19 कलमानुसार बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये दिले. पुढे आज आम्ही एवढे वर्षभर झालं मुंबईला सरकारच्या पुढे की बाबा म्हणे या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मान्य केल्या स्वातंत्र्य आहे हो, कोणती ती देण्यात ती आहे मनमानी करावा झालाय. नाहीतर त्या व्यवस्थेप्रमाणे आपल्याला त्या त्या वर्गात जे ते काम करायला लागायचं ते नसून प्रत्येक व्यक्ती हा शिक्षित झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं आपलं स्वतंत्र किंवा आपल्या इच्छेप्रमाणे किंवा शक्तीप्रमाणे किंवा बुद्धीप्रमाणे त्या पोझिशनला तो गेला पाहिजे. त्याच्यासाठी भारतीय संविधानात बाबासाहेबांनी इतकं छान पद्धतीने लिहिले आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्ष बाबासाहेब ते घटना लिहिण्यासाठी आयुष्य खर्च केलं. तर ते आयुष्य खर्च करत असताना विशिष्ट जातीसाठी विशिष्ट समूहासाठी विशिष्ट धर्मासाठी ते लिहिलेलं नाही, तर ते लिहित असताना भारतीय प्रत्येक नागरिकासाठी लिहिलेलं आहे. त्यांनी लिहित असताना सुरुवातीला वी द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे लोक, आपल्या भारताच्या लोकांवरती जर अन्याय होत असेल तर आपण त्यांना एकत्र येऊन त्याच्याशी लढा दिला पाहिजे. याच्यासाठी आपण संविधान दिना साजरा करत आहे. यावेळी कर्नाटक राज्याचे रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार, तालुका अध्यक्ष प्राध्यापक आयन बेग, युवा अध्यक्ष बाबासाहेब हाजीकर, कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, सेक्रेटरी कलगोंडा कोळते, सर्जेराव हेगडे यांच्यासह रयत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.